हॅलो एव्हरीवन, माझं नाव अक्षता प्रकाश नावरे. मी बी कम्प्युटरच्या लास्ट इयरमध्ये आहे आणि सध्या मी क्यू स्पायडर या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सिलेक्ट झालेली आहे. त्यासाठी मला नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या कॉलेजचा खूप सपोर्ट भेटला. त्यांनी खूप आम्हाला मोटिवेट केलं, एनकरेज केलं. त्याच्यासाठी आम्हाला त्यांनी गेस्ट लेक्चरसुद्धा अरेंज केलेले, ट्रेनिंगसुद्धा आम्हाला प्रोव्हाइड केली आणि त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज अमोल जनार्दन फल्ले. आय गॉट प्लेस इन एमटेक इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड. दिस प्लेसमेंट इज डन बिकॉज ऑफ आवर कॉलेज एफर्ट्स. कॉलेज हॅव अरेंज द ॲप्टिट्यूड पर्सनल इंटरव्ह्यू ॲज वेल ॲज व्हेरियस सेशन्स फॉर आवर प्लेसमेंट. आवर कॉलेज इज व्हेरी बेस्ट अँड रिअली थँक यू फॉर कॉलेज बीन प्लेस इन एमटेक इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड. अनिकेत अरुण जगताप, सासवड, पुणे. आय एम करंटली स्टडींग फोर्थ इयर ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग ॲट नवसह्याद्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे. आय एम व्हेरी हॅप्पी टू टेल यू दॅट आय हॅव बीन सिलेक्टेड ॲट ॲडव्हान्स कॉम्पोझिट इंजिनिअरिंग सोल्युशन थ्रू कॅम्पस इंटरव्ह्यू. आय थँक्स ऑल द टीचर्स, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल फॉर अलोविंग मी टू अटेंड द इंटरव्ह्यू अँड गिविंग मी चान्स टू वर्क विथ अदर ऑर्गनायझेशन. थँक्यू. हॅलो, माझं नाव जिनेश कपूरचंद खंडेला आहे. मी राहणार नसरापूरचं आहे. मी आता नवसह्याद्री एज्युकेशन सोसायटीमध्ये बी इलेक्ट्रिकलला आहे फायनल इयरला. आमच्या कॉलेज डिपार्टमेंटमध्ये टेक्निकल सेशन घेतले गेले, तसं टेक्निकल वर्कशॉप अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी सेशन घेतले गेले. त्यातून आम्हाला चांगलं गायडन्स मिळालं. तसेच माझं सिलेक्शन झायकॉम आणि सुचेतातून मल्टीनॅशनल कंपनीमध्ये झालं. तर त्यांचे इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी जे असतात की ॲप्टिट्यूड ऑर टेक्निकल राऊंड्स, त्यांच्यासाठी आम्हाला TNP सेशनकडून आणि चांगलं मार्गदर्शन मिळालं. थँक्यू टू TNP डिपार्टमेंट अँड आवर इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट फॉर हेल्पिंग मी. हाय, माझं नाव कविता बाळू गांगुडे. मी नवसह्याद्री या कॉलेजमध्ये कम्प्युटर डिपार्टमेंटमध्ये शिकते. आमच्या कॉलेजमध्ये असलेल्या कॅम्पस ड्राईव्हमध्ये माझं क्यू स्पायडर या कंपनीमध्ये सिलेक्शन झालं. ॲक्च्युली सिलेक्शन होण्याचं मेन रिझन हे कॉलेजेस आहे, कारण कॉलेजमध्ये प्लेसमेंटसाठी खूप सारे ट्रेनिंग घेण्यात आल्या. त्याच्यामध्ये गेस्ट लेक्चर वगैरे झाले होते आणि आमचे TPO सर, परत आमचे कोऑर्डिनेटर म्हणजे जाधव सर यांनी खूपच आम्हाला हेल्प केली आणि त्याच्यामुळे खरं तर माझं सिलेक्शन त्या कंपनीमध्ये होऊ शकलं. माझं नाव निखिल बाबासाहेब वीर. मी नवसह्याद्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इंजिनिअरिंग करत आहे. मी संशार या प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सिलेक्ट झालो आहे. मला या कंपनीमध्ये सिलेक्ट होण्यासाठी माझ्या डिपार्टमेंटने भरपूर सहकार्य केलेलं आहे. थँक्यू. हॅलो, माझं नाव पल्लव विनायक पांचाळ. मी नवसह्याद्री कॉलेजमध्ये लास्ट इयर कम्प्युटरला शिकत आहे. प्लेसमेंट डिपार्टमेंटतर्फे आमच्या कॉलेजमध्ये कंपनी यांना स्टार्ट झालं आहे. त्यामध्ये क्यू स्पायडर इंटरनॅशनल कंपनी आली होती. त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आहे. त्यामध्ये PI, GD आणि ग्रुप डिस्कशन असे राऊंड झाले. त्यामध्ये व्यवस्थित ऑनलाईन एक्झाम कंडक्ट केली गेली आणि त्यानंतर ग्रुप डिस्कशन आम्हाला खूप सारा एक्सपिरियन्स भेटला आणि छानपैकी सिलेक्शन पण झालं. याआधी सांगायचं झालं तर आमच्या कॉलेजमध्ये कंडक्ट केलेले इंटरव्ह्यू सेशन्स, त्याचा आम्हाला खूप फायदा झाला आणि तसंच कॉलेजचे पण आभार की आम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करायला चान्स भेटला या कॉलेजमध्ये आणि सिलेक्शन पण छानपैकी झालं. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज शुभम विवेक मुंडे. आय एम स्टडिंग इन BA इलेक्ट्रिकल. आय एम सिलेक्टिंग इन झायकॉम मल्टीनॅशनल कंपनी. वी इन विथ झायकॉम डी इज ऑल अबाउट द CCTV कॅमेराज. आय एम थँकफुल टू अवर माय डिपार्टमेंट, माय कॉलेज अँड TNP डिपार्टमेंट फॉर गिविंग मी ट्रेनिंग अबाउट अ पर्सनल इंटरव्ह्यू अँड ऑल ओवर. आय थँक यू द नवसह्याद्री कॉलेज फॉर माय सिलेक्शन. मी BE इलेक्ट्रिकलमध्ये शिकत आहे. आमच्या कॉलेजमध्ये झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये आम्हाला मल्टीनॅशनल कंपनी आली होती क्यू स्पायडर नावाची. तर मी त्याच्यामध्ये सिलेक्ट झाले. तर क्यू स्पायडर कंपनीने 3 राऊंडमध्ये त्यांचं कंडक्ट केलं होतं. पहिला होता ॲप्टिट्यूड टेस्ट, त्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि नंतर पर्सनल इंटरव्ह्यू. मी हे तिन्ही क्रॅक केलं आहे पण याचं सगळं क्रेडिट आमच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंटला जातं, तसंच माझ्या कॉलेजला जातं. कारण आमच्या मॅडमने आमची खूप छान प्रिपरेशन करून घेतली होती. ॲप्टिट्यूड असेल, ग्रुप डिस्कशन असेल किंवा मग PI कसा फेस करायचा, याशिवाय रेझ्युमे कसा बनवायचा, यापासूनही आम्हाला मॅमने आमच्या सगळी इन्फॉर्मेशन दिली होती आणि त्यामुळेच मी या क्यू स्पायडर या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सिलेक्ट होऊ शकले.